भाजपचे नेते सुरेश धस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहकारी विभागानं दिलेले आहेत आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्वतः सुरेश धस काय नेमकं का प्रकरण आहे तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला जे पत्र पाहिलं ते गुन्हा दाखल करण्याचा आदेश वगैरे असं त्याला म्हणता येणार नाही जरी पत्र त्यांनी दिलेलं असलं तरी त्याची चौकशी होईल ना ए बाबा त्यांनी जे काय आरोपी संबंधित लोकांनी केलेले आहेत त्याच्यामध्ये दोन आमदार आहेत आमच्या जिल्ह्यातले एक आमच्या आष्टी मतदारसंघाचे आमदार आहेत आणि एक माझलगावचे आमदार त्यांनी तक्रारी दिलेले आहे ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या पक्षाचं एक सरचिटणीस आहे त्यांनी तक्रार दिली म्हणजे लगेच गुन्हे दाखल करा असं याच्यामध्ये करता येणार नाही कारण ते जे कर्ज घेतलेलं आहे ते रीतसर कर्ज घेतलेलं आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संपूर्ण संचालक मंडळाने त्याला मान्यता दिलेली आणि कर्ज घेतल्यापासून आजपर्यंत आमचा इन्स्टॉलमेंट तर सोडा व्याजसुद्धा कुठेही थकलेलं नाही आहे त्याचं आ... रीतसर पैसे भरतोय त्यात दावा असा केला जातो की तुमची जी जयदत ॲग्रो इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीला कर्ज देताना बोगस कागदपत्रं दाखवली आणि बोगस कागदपत्राच्या माध्यमातून मुंबई बँकेने कर्ज दिले अहो बोगस कागदपत्रावर कोणी देत असतं हो कुठलंही कर्ज दोन रुपयाचं जरी कर्ज घ्यायचं म्हटलं तर बँक जी आहे ती स्वतः जाय मौक्यावरती येते त्यांचे अधिकारी लोक येतात ते पाहणी करतात कोणते कोणते कागदपत्र दिलेले आहेत ह्याला मॉडगेज कोणते दिलेले हे सगळं पाहिल्याशिवाय कसे कर्ज ते पण जो दावा ज्या नोटीसीमध्ये केला जातो की बोगस आहे सत्तावीस कोटीचं कर्ज बोगस पद्धतीने दिले दावा तर काही बी करता येईल ना मी दावा करेल तुमच्यावर आत्ता तुम्ही असं असं बोगस केलं चालेल का असं नाही करता येणार ना आणि त्यांनी ज्या हौसेनं ते जे तक्रार केलेली आहे त्याचं उत्तर आणि सरकार तुमचं आहे करा ना चौकशी काय करायची चौकशीला तयार आहात कुठलीही चौकशी झाली कुठलीही चौकशी होऊ द्या चौकशीला तयारच आहे आता जाणीवपूर्वकच तुम्हाला काय करायचं असेल तरी पण हरकत नाही मायबाप सरकार तुमचं आहे अडचणीत आणायचं म्हणून उगाच्या उग ज्या कर्जाचा एक रुपया कुठं थकलेला नाही तुम्ही सगळे हप्ते भरलेले त्या कर्जाचे रेग्युलर रेग्युलर आहे आज डेट पर्यंत जाऊन बघा ना आम्ही पैसे त्याचे फेड सुद्धा केलेले आहे त्याच्यात आक्षेप असा घेतला जातो की तुम्ही भाजपचे नेते आहात प्रवीण दरेकर बँकेत अध्यक्ष असताना ते भाजपाचे आहेत तुमचे हितसंबंध लक्षात घेऊन बनावट दस्तावेज बनावट कागदपत्र असं करून सत्तावीस कोटीचं कर्ज घेतला असा दावा केला जातो आरोप आहे सहकारामध्ये मुळात पक्षावरती किंवा याच्यावरती चालत नाही ते भाजपाचे भाजपाचे आहेत परंतु तिथे राष्ट्रवादीचे पण संचालक आहेत शिवसेनेचे आहेत ते आज नाहीत आत्ता प्रवीणजी तिथं चेअरमन नाही आहेत कांबळे साहेब आहे परंतु तेच संचालक मंडळ पूर्वीसुद्धा होतं आणि मग त्यावेळेस काय एकट्या भाजपाचं संचालक मंडळ थोडीच होतं त्याच्यात राष्ट्रवादीचे संचालक आहेत शिवसेनेचे आहेत भाजपाचे आहेत आणि सर्व पक्षीय मिळून ते, ते पॅनल आहे त्या सर्व सगळ्या संचालक मंडळाने आमची काही पाहणी केली असेल ना कागदपत्राची पूर्तता वगैरे सगळं पाहूनच मग कर्ज दिलेलं आहे ना असं कसं कर्ज देत खूप खूप धन्यवादांना कॅमेरा पर्सन सचिन शिंदे यांच्यासह नवनाथ बन एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट